शेवग्याच्या शेंगांना आरोग्य दृष्ट्या महत्व आहे. शेवग्याची मसाल्याची भाजी, आमटी, वरण, पिठलं या विविध प्रकारे शेवग्याचा आहारात समावेश करता येतो. आरोग्याचा विचार करता केवळ शेंगाच नाही तर शेवग्याच्या पानांनाही महत्व आहे. शेवग्याच्या पानांचा समावेश औषधांमध्ये केला जातो. शेवग्याच्या शेंगांच्या भाज्यांचे प्रकार जसे चविष्ट लागतात तसे शेवग्याच्या पानांचे पराठेही उत्तम लागतात. आरोग्याच्या दृष्टीनं शेवग्याच्या पानांचे पराठे खाल्ल्याने फायदे होतात. मधुमेह, स्थूलता, दमा या समस्यांनी ग्रस्त रुग्णांसाठी शेवग्याच्या पानांचे पराठे खाणं म्हणजे एक प्रकारचा औषधी उपचार आहे. नमस्कार, मी ऋषिका. आजच्या हेल्थ कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवग्याच्या पानांचे महत्व आणि पराठे कसे करायचे ते सांगणार आहे. शेवग्याच्या पानांच्या पराठ्यांचे फायदे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी शेवग्याची पानं फायदेशीर असतात. यातील अँटीऑक्सिडंट्समुळे दृष्टी चांगली होते. शेवग्याच्या पानांचे पराठे वरचेवर आहारात असल्यास डोळ्यांशी निगडीत समस्यांवर आराम मिळण्यास फायदा होतो. शेवग्याच्या पानांमध्ये संत्र्याच्या दुप्पट क जीवनसत्व असतं. शेवग्याच्या पानातून प्रथिनं, खनिज आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळतात. या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स पेशींचं होणारं नुकसान रोखतात. त्यामुळे शेवग्याच्या पानांचे पराठे खाण्याला महत्व आहे. शेवग्याच्या पानांचा पराठा खाल्ल्यानं शरीरास क जीवनसत्व मिळतं, तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शेवग्याच्या पानांचं सेवन केल्यानं पेशींचा होणारा ऱ्हास थांबतो. हाडं मजबूत करण्यासाठी, आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे पराठे खाणं फायदेशीर असतं. शेवग्याच्या पानात प्रथिनं, फॉस्फरस, कॅल्शियम यांचं प्रमाण भरपूर असतं. शेवग्याच्या पानांचे पराठे खाल्ल्यानं ऑस्टिओपोरोसिस, संधिवात यासारख्या हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो. या समस्या असल्यास यावर शेवग्याच्या पानांचे पराठे खाल्ल्यानं फायदाही मिळतो. पोषणाचा अभाव, असंतुलित आहार, वेळी अवेळी जेवण या प्रकारच्या जीवनशैलीमुळे वजन वाढतं. वजन कमी करण्यासाठी आहारात शेवग्याच्या पानांचे पराठे असावेत. शेवग्याच्या पानांचे पराठे खाल्ल्याने सारखी भूक लागत नाही. फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या पानांचा पराठा फायदेशीर ठरतो. दम्याच्या विकारात श्वास घेण्यास होत असलेला त्रास कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा पराठा खाण्याचा सल्ला दिला जातो. कसा करायचा शेवग्याच्या पानांचा पराठा? शेवग्याच्या पानांचे पराठे करण्यासाठी गव्हाचं पीठ, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बेसन पीठ, चिरलेला शेवग्याचा पाला, कोथिंबीर, हळद, जिरे पावडर, आलं आणि चवीनुसार मीठ घ्यावं. शेवग्याचा पाला आणि कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्यावा. कांदा बारीक चिरून घ्यावा. आलं मिरचीची पेस्ट करावी. हे सर्व कणकेत घालावं. कणकेत थोडं तेल घालावं. थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्यावं. पीठ अर्धा तास मुरू द्यावं. नंतर पिठाचे छोटे गोळे करून त्याचे पराठे लाटावेत आणि तूप किंवा तेल लावून शेकून घ्यावेत. तुम्हाला हेल्थ संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.